प्रत्येक निवासी डॉक्टरला वसतिगृहाची सोय, विद्यावेतनात 10,000 रुपयाची वाढ आणि दर महिन्याला 10 तारखेच्या आत विद्यावेतन देण्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड आक्रमक झाली आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपासून त्यांनी संपाचे हत्यार उपसले, त्यामुळे मेयो मेडिकलच्या अडचणी वाढल्या असून संप कायम राहिल्यास रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विविध मागण्यांसाठी सेंट्रल मार्डने 2023 संप पुकारला होता, त्यामुळे शासनाकडून निश्चित तारखेला विद्यावेतन व वसतिगृहाची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते, परंतु पुढे काहीच झाले नाही. मागील महिन्यात पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागासोबत बैठक झाली. मार्डने आपल्या मागण्या रेटून धरल्या, मात्र आश्वासनापलीकडे पदरी काहीच पळत नसल्याचे पाहत अखेर सेंट्रल मार्डने 7 फेब्रुवारीपासून संपाचा इशारा दिला. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्या वेतनात 10,000 रुपये वाढ करण्याचे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला, परंतु त्यानंतर 2 आठवड्याचा कालावधी होऊनही या संदर्भात शासन निर्णय आणि इतर मागण्यासंदर्भात सरकारने ठोस पावले उचलली नाही, यामुळे संप पुकारण्यात आल्याचे मार्डने म्हटले आहे. गुरुवारी सायंकाळी 5:30 निवासी डॉक्टरांनी मेडिकलच्या OPD समोर नारे निदर्शने करीत आंदोलन सुरू केलं. प्रामुख्याने 3 मागण्या आहेत आमच्या, की महाराष्ट्रातील जेवढे काही निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत त्या सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची खूप मोठी तारांबळ आहे. तर शासनाच्या प्रती आमच्या ह्या मागण्या आहेत की सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचं हक्काचं हॉस्टेल त्यांना मिळालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे. ही एक प्रामुख्याने पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जो आम्हाला दिला जातो, तर विद्यावेतन काही भरपूर वैद्यकीय महाविद्यालयांचा 2-3 महिने हा प्रलंबित आहे, तर तो विद्यावेतन मिळाला पाहिजे आणि तो विद्यावेतन प्रत्येक तारखेच्या 10 तारखेला, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला मिळाला पाहिजे. ही एक प्रामुख्याने दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की 2020 आमचा जो विद्यावेतन आम्हाला जे दिलं जातं, ते 2020 विद्यावेतनात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आहे, तर त्या विद्यावेतनात आम्हाला वाढ करून हवी. अशा प्रामुख्याने 3 मागण्यांसाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे.